हाय फ्रेंड्स नमस्कार शबरी फुड कॉर्नर स्वागत या चना दाल फ्राई इतने हस्बैंडि और रेसीपी आूड़ी शेयर आज ना रु कप चना दाल अलग कड़लपरप इत कृति या कुर इन अंज ऐल और चट मू ग्राबू और चष्ण इंजी नील एट वेत इूर कप वे चेत मजपुड़ी उप चेर नोल वेविका और अर टीसपू मजपुड़ी इत वेवीट या का इन कड़ग ताड़ा वे साधन एक्सट्रा वर्जिन ओलिव ऑयल ओलिव ऑयल नॉर्मल यूस मेलच यूस और चाड़ी पड़ी अरुद सवाड़ पड़ी अरुद सवाड़ पकड़ चीटा मेड़ो एण मू पचमुग् चाई अरुद अर टीसपू जीरक नीरक चीरक करवेपिल और बौल मल पुड़ी अरुद अर टीसपू कड़ग इधा वेट वेल वी इोले इन नमुक कड़ग ता अल्प कड़लपरी मू टेबून ओलिव ऑयल ओलिव ऑयल मे ओलिव ऑयल अद ना चूड़ा कड़ग चूड़ा अर टीसपू कड़ग कड़ग पोटे कड़ग पोटी इन इंब जीरक अर टीसपू जीरक जीरक ब्राउन कलर आवण ब्राउन कलर आय कल ती कुछ वे कल पचमुग् चाड़ा कुछ वे चौल को या सवाड़ीपून उपड़ा नोल पड़ वरण ब्रउन कलर सवाल गोल्डन ब्राउन कलर इन नरते अरचर और चीज तक तक नोल मेलटा वेड़ी കടലപ്പരിപ്പ് ഇതിലേക്ക് ഇട്ട് കൊടുത്ത് നല്ലതുപോലെ മിക്സ് ആയതിനു ശേഷം മല്ലിയില ഇട്ട് ഗാർണിഷ് ചെയ്ത് എടുക്കാം. ഇനി തക്കാളി ഒന്ന് മെൽറ്റ് ആവട്ടെ. ദാ തക്കാളി നല്ലതുപോലെ മെൽറ്റ് ആയിട്ടുണ്ട്. ഇതിലേക്ക് നമ്മൾ വേവിച്ച് വെച്ചിരിക്കുന്ന കടല ഇട്ട് കൊടുക്കണേ. നിങ്ങൾക്ക് വെള്ളം വേണമെങ്കിൽ കുറച്ച് ചേർക്കാം ട്ടോ. ഇത്രയും ഡ്രൈ ആയിട്ട് ഇരിക്കണ്ടെങ്കിൽ കുറച്ച് വെള്ളം കൂടി ചേർക്കാം. എനിക്ക് ഡ്രൈ ആയിട്ട് ഇരിക്കേണ്ടതുകൊണ്ടാണ് ഞാൻ വെള്ളം അധികം ചേർക്കാത്തത്. नल मिक्स नोल मिक्स नमुक मल गार्निश अल एरी वे मूं पचमुग् और अंजेण आकियाँ कुछ एरी अुसरी
പച്ചമുളക് ചേർക്കുക ഗ്രേവിക്ക് അനുസരിച്ച് വെള്ളം തിളപ്പിച്ച വെള്ളം വേണം ഒഴിക്കേണ്ടത് എനിക്ക് ഇങ്ങനെ ഇരിക്കുന്നതുകൊണ്ടാണ് ഞാൻ വെള്ളം ചേർക്കാത്തത് ഇനി നമുക്ക് മല്ലിയില ഇട്ട് കൊടുക്കാം മല്ലിയില ഇല്ലാത്തവരെ വിഷമിക്കണ്ട കറിവേപ്പില ഇട്ടാലും മതി കുറച്ചുകൂടെ ടേസ്റ്റ് മല്ലിയില ഇടുന്നതാണ് നല്ലപോലെ ഇളക്കി കൊടുക്കുക चना दाल फ्राई ग्रेवी वे वेल कूटी कुछ चना दाल फ्राई नमक विद चना दाल फ्राई इत चपाती पोटे ना एल ट्राई नोक ई वीडियो एल शेयर लाइक एंड कमेंट ई चैनल सब्सक्राइब थैंक यू।